केला गेलेला शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू आहे. काय मंत्री संबंध झाला आणि याचा काही परिणाम होईल? नाही, खरं म्हणजे काल मी गेलेलो, 8वा दिवस सुरू होता उपोषणाचा. सरकारकडून कोणी गांभीर्यानं ओबीसीच्या आंदोलनाला घेतलेलं नाही. खरं म्हणजे कोणीही आंदोलन करत, शासनाची जबाबदारी आहे की सर्व आंदोलकांच्या मागण्या समजून घेणं, त्यांना भेट देणं, आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जो 60% ओबीसी आहे आणि हा 55-60% असलेल्या ओबीसीच्या मागण्यांसाठी, त्यांच्या हक्कासाठी उपोषणकर्त्यांकडे ढुंकूनही न बघणं म्हणजेच हा महाराष्ट्रातील समस्त ओबीसीचा अपमान आम्ही समजतो. आणि म्हणूनच काल मी गेल्यानंतर ती अत्यंत उपोषणकर्त्यांची स्थिती फार नाजूक होती, गंभीर होती. आणि त्यामुळे एखादा तरुण कार्यकर्ता स्वतःच्या समाजासाठी लढण्यासाठी जीव धोक्यात घालतो, त्यावेळेस शासन म्हणून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका दुजाभावाची नसावी, दुय्यम नसावी. आज त्यासाठी काल मी लगेच मुख्यमंत्र्यांना फोन केला. आज माझ्या माहितीप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली की आज डेप्युटेशन, त्यांचं ते एक शिष्टमंडळ मंत्र्यांचं लक्ष्मण हाकेंना भेटायला जात आहे आणि आज यावर काही तोडगा नक्की निघेल आणि उपोषण संपेल अशी मला अपेक्षा आहे. म्हणूनच मी काल पाठिंबा देण्यासाठी ओबीसीचा एक छोटासा घटक म्हणून, कार्यकर्ता म्हणून आणि ओबीसी समाजातला एक व्यक्ती म्हणून हे माझं कर्तव्य होतं, त्यासाठी मी गेलेलो होतो. बिहारमध्ये 50% वरचं आरक्षण रद्द केलं आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्यामुळे महाराष्ट्रातही 50% वर आरक्षण दिलं, ते धोक्यात येईल का असं काय वाटतं? नाही, मुळात शासनाची, जसं बिहारमध्ये सुप्रीम आपल्या हायकोर्टाने रद्द केलं, त्यापुढेही पश्चिम बंगाल सरकार, पश्चिम बंगाल हायकोर्टाच्या बेंचने सुद्धा 2010 नंतर आलेले सर्व ओबीसीचा आरक्षण रद्द केलेलं आहे. 2010 नंतरच्या पश्चिम बंगाल सरकारने सुद्धा केलेलं आहे, म्हणजे सरकारने नाही, हायकोर्टाने केलेलं आहे. तर असं आहे की कायद्यांच्या चौकटीत बसेल ते सर्व करण्याची आवश्यकता आहे, परंतु मताच्या लाचारीसाठी सरकारची कुठेही संविधानिक रित्या ते आरक्षण कसं टिकेल आणि ते टिकावं यासाठी कुठलेच प्रयत्न नाही. मताच्या लाचारीसाठी आलं त्याला आश्वासन देणं आणि वेळ मारून नेणं एवढाच धंदा सरकारने केलेला आहे. त्याच्या पलीकडं आज जे परिस्थिती निर्माण झाली, या दोनही समाजामध्ये आपसात भांडण लावण्याचं पाप महायुती सरकारने केलेलं आहे. कारण 2014 सरकार आल्यानंतर हे जे सुरू झाले जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ जी निर्माण झाली महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला डाग लावण्याचं, कलंक लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भाजप, शिवसेना, त्यावेळच्या महायुती सरकारने केलेलं आहे आणि आजही तेच चाललेलं आहे. ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या गोष्टी देतो म्हणून सांगायचं, वेळ मारून न्यायची, महिनाभराची वेळ घ्यायची, 2 महिन्याची वेळ घ्यायची आणि ते त्यांच्या तोंडाला पानं पुसायचं. मराठा समाजाचे नेते बसले उपोषणाला, आपले जरंगेजी, त्यांनाही सांगितलं आम्ही जी आर काढतो. काल त्याचा खुलासा स्पष्टपणे यांनी दिला, तुमच्या गिरीश महाजनांनी, की सगळे सोयरेचा जी आर हायकोर्टात टिकणार नाही. अरे, तुमचाच एक मंत्री म्हणतो ते टिकणार नाही, मग तुम्ही अभ्यास करत नाही का? तुम्ही का असं बोलून लोकांना हे करताय, भडकवताय आणि लोकांच्या भावनेला ठेच पोचताय? हे सर्व गोष्टी जे झाल्या आहेत राज्यामध्ये या महायुती सरकारच्या नाकर्तेपणा आणि बेजबाबदारपणा यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. मी काल गेलेलो, मला हजारो ओबीसी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांना मी सांगितलं की संविधान हा सर्वात महत्त्वाचा आणि